नमस्कार. आडीच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. आसाममध्ये ब्रह्मपुत्रा नदीवर बांधण्यात आलेल्या देशातल्या सर्वात लांब पुलाचं पंतप्रधानांच्या हस्ते झालं लोकार्पण. या पुलाला आसामचे सुपुत्र दिवंगत संगीतकार भूपेन हजारिका यांचं नाव देण्याची घोषणा. भिवंडी निजामपूर महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला स्पष्ट बहुमत. मालेगावमध्येही काँग्रेस आघाडीवर. पनवेलमध्ये भाजपाला घवघवीत यश. लोकप्रतिनिधी आणि जनतेमध्ये परस्पर संवाद आवश्यक, राष्ट्रपतींचं प्रतिपादन. आणि विकासाच्या मुद्द्यावर निवडून आलेल्या भाजपाप्रणित लोकशाही आघाडी सरकारला आज 3 वर्ष पूर्ण. त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. नमस्कार, आता बातम्या विस्तारानं पाहूयात. आसाममध्ये ब्रह्मपुत्रा नदीवर बांधण्यात आलेल्या धौला सदिया या देशातल्या सर्वात लांब पुलाचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केलं. या पुलाला आसामचे सुपुत्र दिवंगत संगीतकार भूपेन हजारिका यांचं नाव देण्यात येणार असल्याची घोषणा पंतप्रधानांनी या पुलाचं लोकार्पण केल्यानंतर केली. ते धौला इथं बोलत होते. हजारिका यांना हीच खरी श्रद्धांजली ठरेल असं त्यांनी सांगितलं. हा पूल आसाम आणि अरुणाचल प्रदेशला अधिक जवळ आणेल असं सांगतानाच नव्या अर्थक्रांतीला या पुलाचं अधिष्ठान प्राप्त होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ब्रिज एक नई अर्थक्रांति का अधिष्ठान लेकर के आता है, एक नई इकोनॉमिकल रिवॉल्यूशन का बेस बनने वाला है. और इसलिए और आज के इस ब्रिज का लोकार्पण पूरे हिंदुस्तान के लोगों का इस पर ध्यान है कि भारत में इतना बड़ा निर्माण कार्य होता है, किसी भी हिंदुस्तानी को एक गर्व देने वाला काम है. संतुलित विकासासाठी पायाभूत सुविधा आवश्यक आहेत, त्या विकसित करण्यासाठी केंद्र सरकार ईशान्य भारतावर भर देत आहे. दक्षिण आशियात आर्थिक व्यापारी केंद्र म्हणून नावारूपाला येण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून त्याचे परिणाम येत्या काळात दिसून येतील अशी अपेक्षा नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. जलमार्गांना चालना देण्यासाठी सरकार काम करत आहे असं ते म्हणाले. ब्रह्मपुत्रा नदीवरचा हा पूल 9.15 किलोमीटर लांबीचा असून यामुळे धौला ते सदिया या दरम्यानचं 165 किलोमीटरचं अंतर कमी होणार असून वेळेसोबतच तर दररोज 10 लाख रुपये किमतीच्या डिझेलची बचतही होईल. पनवेल, भिवंडी, निजामपूर आणि मालेगाव या महानगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल हाती आले असून तिन्ही ठिकाणचं चित्र स्पष्ट झालं आहे. पनवेल महानगरपालिकेत भाजपानं स्पष्ट बहुमत मिळवलं असून 78 जागांपैकी 42 जागा जिंकल्या आहेत. शेकाप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला 12 जागा मिळाल्या आहेत. अद्याप काही जागांचे निकाल यायचे आहेत. पनवेल महापालिकेबद्दल आमचे प्रतिनिधी शंकर होमकर यांनी अधिक माहिती दिली. ऐकूया. पनवेल महानगरपालिकेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 24 मे रोजी पार पडलेल्या मतदान प्रक्रियेत 55% मतदान झाले होते. आज पनवेल प्रभागातील 78 जागांसाठी 418 उमेदवार निवडणुकीत रिंगणात उभे आहेत. त्यात भाजप, रिपा, युती, शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपब्लिकन सेना आघाडी, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी या संघटनांची प्रमुख लढत आहे. आता हाती आलेल्या माहितीनुसार पनवेल महानगरपालिकेत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले असून 78 पैकी 42 जागांवर कमल फुलवली आहे. भाजपने यंदा 11वी महापालिका जिंकली असून पनवेलच्या महापौरपदी विद्या गायकवाड यांचे नाव आघाडीवर आहे. पनवेल सार्वत्रिक निवडणुकीसाठी 6 मतमोजणी केंद्र उभारण्यात आली होती. पनवेलच्या 19 प्रभागांमधील मतदारांची संख्या 4,25,464 इतकी असली तरी मतदानात 2,33,095 इतक्याच मतदारांनी म्हणजे 55% इतक्याच लोकांनी मतदान केले. त्यात प्रामुख्याने शहरी विभागामध्ये मतदान जे आहे ते फार कमी प्रमाणात झालं तरी उलट ग्रामीण भागामध्ये मतदारांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. त्यामुळे सरकारी यंत्रणेने एवढे प्रयत्न करूनही शहरी मतदारांनी मतदान येईल प्रमाणे त्यांच्या मतदानाकडे कानाजोगा केला असल्याचं चित्र दिसतं आहे.
दरम्यान प्रशासनाने मतमोजणीसाठी आवश्यक तयारी केली असून मतमोजणीच्या काळात कुठेही गडबड गोंधळ होऊ नये म्हणून पोलीस यंत्रणेने सुद्धा संपर्क केली असून शहरातील वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी शहरातील प्रमुख मार्गावर वाहतूक बदली करण्यात आलेली आहे। भिवंडी निजामपूर महानगरपालिकेत 90 जागांसाठी 460 उमेदवार रिंगणात आहेत। काँग्रेसची इथं स्पष्ट बहुमताकडे वाटचाल सुरू आहे। आतापर्यंत 35 जागा काँग्रेसनं जिंकल्या असून 7 जागांवर ते आघाडीवरती आहेत। भाजपा 9 जागांवरती विजयी झाली असून 11 जागांवर आघाडीवर आहे। शिवसेनेनं 12 जागा जिंकल्या आहेत। कोणार्क आघाडीचे 4 उमेदवार विजयी झाले आहेत तर एकतावादी आरपीआय पक्षालाही 4 जागांवर यश मिळालं आहे। भिवंडीचे शिवसेनेचे विद्यमान महापौर तुषार चौधरी विजयी झाले आहेत। भिवंडीच्या निकालाविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मिलिंद लिमये। भिवंडी महानगरपालिकेच्या आज जाहीर झालेल्या मतमोजणीमध्ये एकूण 90 जागांपैकी काँग्रेसनं चांगलीच मोसंडी मारली असून जवळपास निम्म्या जागा मिळवताना ते आता आघाडीला दिसत आहे। त्यापाठोपाठ भाजपा 20 जागांवरती समाधान मानताना दिसायला लागतंय। भाजपाला शिवसेनेला 12 जागा मिळत आहेत। आतापर्यंत या भिवंडीच्या राजकारणामध्ये महत्वाच्या असणाऱ्या कोणार्क विकास आघाडीला केवळ 4 जागांवरती समाधान मानायला लागतंय। यावेळेला रिपब्लिकन पक्षाच्या ऐक्यवादी गटानं मात्र 4 जागा मिळवत सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिलेला आहे। अपक्षांना केवळ 2 जागा मिळताना दिसत आहेत। आतापर्यंत 90 जागांपैकी 67 जागांचे निकाल हाती आले असून त्यापैकी काँग्रेसनं 35 जागा जिंकलेल्या आहेत आणि आणखीन 11 जागांवरती ते आघाडीवरती आहेत। भाजपाने 9 जागा जिंकलेल्या आहेत, आणखीन 11 जागांवरती ते सुद्धा आघाडीवरती आहेत। याशिवाय एका ठिकाणी अपक्ष उमेदवार आघाडीवरती आहे। अशा पद्धतीने 7.5 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर काँग्रेस पुन्हा एकदा भिवंडीमध्ये बहुमताच्या दिशेने वाटचाल करताना दिसते। काँग्रेसचे जावेद दळवी 7.5 वर्षांपूर्वी या ठिकाणी महापौर होते। गेली 3 टर्म म्हणजे 2.5 वर्षाच्या 3 टर्म कोणार्क विकास आघाडीने इथे आपली सत्ता गाजवलेली होती। या ठिकाणी वैशिष्ट्य असं पाहिलं तर काँग्रेसला अनेक वेळेला बहुमताच्या दिशेने वाटचाल झालेली होती। काँग्रेसची भरपूर जागाही मिळालेल्या होत्या, मात्र महापौर काही त्यांना बसवता आलेला नव्हता। गेल्या वेळी जर आपण भिवंडी महानगरपालिकेची स्थिती पाहिली तर काँग्रेसला 26 जागा होत्या, यावेळेला त्या 45 जागांवरती वाढलेल्या दिसत आहेत। शिवसेनेच्या जागा मात्र कमी होताना दिसतात। गेल्या वेळेला 16 जागा होत्या, त्या यावेळी 12 जागांवरती त्याला समाधान मानायला दिसत लागतंय। भाजपानं मात्र यावेळेला चांगली कमाई केलेली आहे। गेल्या वेळेला त्यांच्या 8 जागा होत्या, यावेळेला ते 20 जागांवरती गेलेले दिसत आहेत। यावेळेला सगळ्यात मोठं नुकसान होतंय ते राष्ट्रवादी काँग्रेसचं आणि समाजवादी पार्टीचं। राष्ट्रवादी काँग्रेसला 9 जागा गेल्या वेळेला मिळालेल्या होत्या, समाजवादी पार्टीला 16 जागा मिळालेल्या होत्या। यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसचा पूर्णपणे सफाळा होताना दिसतोय आणि समाजवादी पार्टी 16 जागांवरून केवळ 2 जागांवरती आलेली दिसते। अशा पद्धतीने भिवंडीचं राजकारण हे कायमच अस्थिर राहिलेलं आहे। पक्षाचं राजकारण पाहिलं तर काँग्रेसचं नेहमीच वर्चस्व राहिलेलं आहे, मात्र महापौरपदी मात्र त्यांचा उमेदवार कायम बसताना दिसत आलेला नाही। अशा अस्थिर परिस्थितीमध्ये आता काँग्रेसला ही चांगली संधी साधून आलेली आहे। आता ते विद्यमान महापौर आहेत, ते शिवसेनेचे महापौर आहेत, त्याच्या आधी कोणार्क विकास आघाडीचे 2 वेळा महापौर होते आणि त्याच्यापूर्वी मात्र काँग्रेसचे महापौर जावेद दळवी होते। जावेद दळवी यावेळेला पुन्हा निवडून आलेले आहेत। शिवसेनेचे विद्यमान महापौर तुषार चौधरी पुन्हा निवडून आलेले आहेत। विलास पाटील आणि त्यांच्या पत्नी प्रतिमा पाटील ज्या दोन्ही कोणार्क विकास आघाडीच्या दोन्ही माजी महापौर आहेत ते दोघेही पुन्हा विजयी झालेले आहेत। त्यामुळे पुन्हा एकदा महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये कोणार्क विकास आघाडी सगळी गणितं जमवते, जशी गेल्या 7.5 वर्षात त्यांनी जमवली होती तसे ते पुन्हा जमवतात। तर यावेळेला काँग्रेस मात्र कोणालाही संधी देत नाही आणि आपलाच उमेदवार या ठिकाणी प्रस्थापित करतं हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे। केवळ साधारण 22-23 जागांचे निकाल अपेक्षित आहेत, मात्र आघाडी स्पष्ट होताना दिसते आहे आणि त्यामुळे भिवंडीमध्ये पुन्हा एकदा काँग्रेस सरस ठरताना दिसते आहे। मिलिंद लिमये, दूरदर्शन बातम्यांसाठी भिवंडी। मालेगावमध्ये 84 जागांसाठी मतमोजणी होत आहे। 45 जागांचे निकाल हाती आले असून काँग्रेसला 28, राष्ट्रवादीला 12, भाजपाला 3, शिवसेनेला 5 तर एमआयएमला 11 जागांवर आघाडी मिळाली आहे। मालेगावचे विद्यमान महापौर हाजी इब्राहिम यांचा पराभव झालाय। लातूरमधल्या रेणापूर नगरपंचायतीमध्ये एकूण 17 जागांपैकी भाजपानं 8 जागा मिळून आघाडी मिळवली आहे। काँग्रेसला 6, राष्ट्रवादी काँग्रेसला 1 जागा मिळाली तर 2 अपक्ष उमेदवार निवडून आले। अहमदनगर जिल्ह्यात नेवासा नगरपंचायत निवडणुकीत सर्व 17 जागांचे निकाल हाती आले असून क्रांतिकारी आघाडीनं 9, भाजपानं 6 जागा जिंकल्या आहेत। काँग्रेस आणि अपक्ष उमेदवारांना प्रत्येकी 1 जागा मिळाली आहे।
संसदीय लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधी आणि जनतेमध्ये परस्पर संवाद आवश्यक असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केलं. राष्ट्रपती भवनात आज मन की बात अ सोशल रिव्होल्युशन ऑन रेडिओ या राजेश जैन यांच्या आणि मार्चिंग विथ अ बिलियन अनालायझिंग नरेंद्र मोदी गव्हर्नमेंट ॲट मिड टर्म या उदय माहुलकर यांच्या पुस्तकाचं प्रकाशन झालं, त्यावेळी ते बोलत होते. लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्या हस्ते पुस्तकाचं प्रकाशन झालं आणि पहिली प्रत राष्ट्रपतींना देण्यात आली. कार्यक्रमाला उपराष्ट्रपती हामिद अन्सारी, अनेक केंद्रीय मंत्री आणि विविध क्षेत्रातले मान्यवर उपस्थित होते. मन की बात या पुस्तकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादात्मक कार्यक्रमांच्या भागांचं संपादन असून त्याबाबत विश्लेषणही आहे. तर उदय माहुलकर यांच्या पुस्तकात प्रशासनातल्या पारदर्शकतेसाठी पंतप्रधानांनी केलेल्या महत्त्वपूर्ण कामगिरीचा उहापोह केला आहे. विकासाच्या मुद्द्यावर निवडून आलेल्या भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारला आज 3 वर्ष पूर्ण होत आहेत. परराष्ट्र धोरणापासून ते अंतर्गत सुरक्षा, सामाजिक सुरक्षेपर्यंत सर्वच क्षेत्रात सरकार यशस्वी प्रयत्न करत आहे. गेल्या 3 वर्षात परदेशी गुंतवणुकीचा ओघ वाढला असून सुमारे 43,000 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. 1 जुलैपासून सरकार वस्तू आणि सेवा कर सारखा महत्वाचा कर अंमलात आणणार आहे. 2017-18 या आर्थिक वर्षात देशाचा अपेक्षित आर्थिक विकास दर 7.4% असेल, त्यामुळे भारताकडे सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था या दृष्टीनं जगाचं लक्ष आहे. केंद्र सरकारनं भ्रष्टाचार, काळा पैसा, बेनामी संपत्तीला प्रतिबंध करण्यासाठी विविध उपाययोजना योजल्या आहेत. केंद्र सरकारवर गेल्या 3 वर्षात भ्रष्टाचार किंवा घोटाळ्याचा कोणताही आरोप झालेला नाही. केंद्र सरकारच्या धोरणांमुळे भारत आंतरराष्ट्रीय स्तरावर सुशासन सरकार म्हणून नावलौकिक मिळवत आहे, असं मत भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विनय सहस्रबुद्धे यांनी व्यक्त केलं. केंद्र सरकारला 3 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्तानं देशभरात गेल्या 3 वर्षात सरकारनं केलेल्या कामांचा आढावा जनतेसमोर ठेवला जातोय. मुंबईत सहस्रबुद्धे यांनी यासंदर्भात माहिती दिली. सरकारनं देशाच्या अर्थव्यवस्थेत बदल घडवून आणले, ई गव्हर्नन्सच्या माध्यमातून भ्रष्टाचार दूर करण्यात आला, गरीब आणि दुर्लक्षित वर्गाच्या सक्षमीकरणासाठी असंख्य योजना आणल्या, अनुसूचित जाती जमाती आणि ओबीसींच्या कल्याणाकरता वेगवेगळे उपक्रम राबवले, तसंच युवांकरता कौशल्य विकास, उद्योग आणि रोजगार अशी विकासाची साखळी तयार करण्यात आली, असंही त्यांनी सांगितलं. या सगळ्यांच्या मदतीने एका राजकीय इच्छाशक्तीच्या जोरावर हे सरकार सुशासन आणण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्या इच्छाशक्तीचे अनेक रूपं, मग ते सर्जिकल स्ट्राईक्स असतील, वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या योजनांना आकार देण्यासाठी घेतलेल्या स्टेप्स, त्यासाठी उचललेली पावलं असतील आणि अनेक कठीण वाटणारे डिमोनिटायझेशनसारखे निर्णय असतील, याच्यातनं राजकीय इच्छाशक्तीचा एक ठोस परिचय गेल्या 3 वर्षात आपल्याला झाला आहे. निवडणुकीदरम्यान दिलेली सर्व आश्वासनं या सरकारनं पूर्ण केली आहेत, मात्र या काळात कुठल्याही घोटाळ्याचा आरोप सरकारवर नाही, असंही ते म्हणाले. मेक इन इंडियाच्या माध्यमातून रोजगार वाढला, असंही त्यांनी स्पष्ट केलं. काश्मीरमध्ये सुशासनाच्या माध्यमातून तसंच राबवत असलेल्या विकासात्मक प्रकल्पांमुळे, तिथं होत असलेल्या सुधारणांमुळे फुटीरतावादी बिथरले आहेत, असंही ते म्हणाले. ग्रामीण भागातील रोजगाराच्या संधी आणि उत्पन्न वाढीच्या संधीवरच संपूर्ण देशाचा आर्थिक विकास अवलंबून आहे. 14 कोटी शेतकरी असलेल्या देशात कृषी अर्थव्यवस्थेवरच 56 कोटी लोक अवलंबून आहेत. शेतकऱ्यांचा, शेतमजुराचा आणि ग्रामीण भागाचा विकास झाला तरच खऱ्या अर्थानं देशाचा विकास होऊ शकेल. देशातल्या शेतकऱ्यांचं उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट झालं तर ग्रामीण जीवन सुखकर होईल. मे 2014 नंतर सरकारनं 14 कोटी शेतकऱ्यांची कृषी उत्पादकता वाढवण्यासाठी आणि गुंतवणूक कमी करण्यासाठी योजना सुरू केल्या. पारंपरिक कृषी विकास योजनांच्या माध्यमातून मातीची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी सॉइल हेल्थ कार्ड योजना, देशातल्या 65 दशलक्ष असिंचित क्षेत्र सिंचनाखाली आणण्यासाठी पंतप्रधान कृषी सिंचन योजना सुरू केल्या आहेत. शेतकऱ्यांना स्वस्त धान्य उपलब्ध करून देण्यासाठीही सरकारनं पुढाकार घेतला आहे. जितने ज्यादा किसान बीमा लेंगे, सरकार की तिजोरी से उतना पैसा ज्यादा जाने वाला है. उसके बावजूद भी
उसके बावजूद भी मैं किसानों से आग्रह करता हूं कि आप इस बीमा योजना के साथ जुड़िए। किसान इस योजना से जुड़ गया तो आने वाले दिनों में प्राकृतिक संकट किसान को कभी डुला नहीं पाएंगे, हिला नहीं पाएंगे, डरा नहीं पाएंगे। सरकार उसके साथ कंधे से कंधा मिलाकर के खड़ी रहेगी। कृषी उत्पन्न वाढल्याशिवाय शेतकऱ्यांचा आर्थिक विकास होऊ शकत नाही हे लक्षात घेऊन सरकारने शेतीपूरक व्यवसायासहित पशुसंवर्धनावर भर दिला आहे। फुल शेतीच्या माध्यमातूनही शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला जात आहे। शेतकऱ्यांच्या हितासाठी पीक विमा योजना सुरू करण्यात आली आहे, तसंच शेतमालाला योग्य भाव मिळावा यासाठी ई मंडई सुरू करण्यात आली आहे। ग्रामीण भागाचा आर्थिक विकास करण्यासाठी गावातच रोजगार उपलब्ध करून देणं, कुटीर उद्योग आणि हस्तकौशल्याला सरकार प्रोत्साहन देत आहे। शेतकऱ्यांना हक्काचं सुसज्ज घर मिळवून देण्यासाठी प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना ही प्रगतीची एक नवी सुरुवात आहे। माहिती आणि तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यासाठी गावामध्ये डिजिटल इंडिया आहे, तर गावांना शौचालय मुक्त करण्यासाठी स्वच्छता मिशन आहे। रोजगाराची हमी देणारी मनरेगा, तर सामाजिक सुरक्षितता देणाऱ्या अनेक निवृत्ती वेतन योजना आहेत। गावाचा विकास हा विद्युतीकरणापासून ते डिजिटलायझेशन पर्यंत नेण्याकरता सरकार आर्थिक मदत करण्यासाठी कटिबद्ध आहे। वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या पंडित दीनदयाळ उपाध्याय निरोगी महाराष्ट्र अभियानाअंतर्गत राज्यातल्या 6 जिल्ह्यात पथदर्शी आरोग्यपूर्व तपासणी मोहीम राबवण्यात येत आहे। नाशिक, पालघर, अकोला, बीड, चंद्रपूर आणि सांगली या जिल्ह्यांचा पहिल्या टप्प्यामध्ये समावेश आहे। या जिल्ह्यांमधून सुमारे 5,77,000 लोकांनी यासाठी नावनोंदणी केली आहे। सर्वांची सुमारे 20 अधिक विविध आजारांची मोफत तपासणी करण्यात येत आहे। ही मोहीम उद्यापर्यंत सुरू राहणार आहे। या तपासणी अभियानात जास्तीत जास्त नागरिकांनी नोंदणी करावी असं आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी केलं आहे। आठवडे बाजार अभियानामुळे शेतकऱ्यांना फळं आणि भाजीपाला विक्रीची थेट संधी मिळाली आहे, त्याचा फायदा शेतकरी आणि ग्राहकालाही होणार आहे असं प्रतिपादन राज्याचे कृषी फलोत्पादन आणि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी पुण्यात केलं। महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ आणि फरगडे फार्म्स इंडियाच्या वतीनं उभारण्यात आलेल्या संत शिरोमणी बाजाराचं उद्घाटन काल नवी सांगवी इथल्या साई चौकात खोत यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते। आतापर्यंत राज्यात 95 शेतकरी आठवडे बाजार सुरू झाले आहेत। यामध्ये पुणे, मुंबई, नवी मुंबई, पिंपरी चिंचवड, ठाणे, सोलापूर, कोल्हापूर, नागपूर आणि औरंगाबाद या शहरांचा समावेश आहे। याचा विस्तार आणखी वाढवण्यासाठी प्रयत्न चालू असल्याचंही खोत म्हणाले। राज्य सरकारचं कृषी धोरण शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं असून त्यांना कर्जमाफी देण्याच्या मुद्द्याबाबत लवकरच निर्णय होईल असं कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी म्हटलं आहे। ऑस्ट्रेलियाचा अभ्यास दौरा आटोपून परतल्यावर काल बुलडाण्यात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला। या हंगामात ज्या शेतकऱ्यांनी संप पुकारला आहे त्यांनी तो मागे घ्यावा असं आवाहन करून फुंडकर म्हणाले की शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करायला राज्य सरकार तयार आहे। उन्नत शेती समृद्ध शेतकरी या 15 दिवसांच्या अभियानाला राज्यभरात कालपासून सुरुवात झाली। शेतकऱ्यांनी या अभियानाचा पुरेपूर फायदा घ्यावा असं आवाहनही फुंडकर यांनी यावेळी केलं। पुणे आणि पिंपरी चिंचवडसाठी इयत्ता 11वीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला कालपासून सुरुवात झाली असून यासाठीचं संकेतस्थळ दुपारी 1 वाजता सुरू करण्यात आलं। कला, वाणिज्य, विज्ञान आणि HSVC या शाखांसाठी ही प्रवेश प्रक्रिया असणार आहे। प्रवेश अर्ज भरताना विद्यार्थ्यांकडून होणाऱ्या संभाव्य चुका टाळण्यासाठी यंदापासून संबंधित शाळांमध्येच अर्ज भरणं अनिवार्य करण्यात आलं आहे। त्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेतून माहिती पुस्तिका विकत घ्यावी लागणार आहे। या पुस्तिकेत दिलेल्या युजर आयडी आणि पासवर्डचा वापर करूनच अर्ज भरावा लागणार आहे। या प्रक्रियेत सध्या अर्जाचा पहिलाच भाग भरता येणार असून दुसरा भाग 10वीच्या निकालानंतर भरता येणार आहे। पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील 94,580 जागांसाठीच्या या प्रवेश प्रक्रियेत 267 महाविद्यालयं सहभागी असणार आहेत। पंतप्रधान जमीन आरोग्य पत्रिका अभियानाअंतर्गत उस्मानाबाद जिल्ह्यातल्या 726 गावातल्या 84,230 माती नमुन्यांची तपासणी जिल्हा मृदा सर्वेक्षण आणि चाचणी कार्यालयानं केली। ही तपासणी 2015-16 आणि 2016-17 या वर्षात झाली।
या तपासणीत जिल्ह्यातल्या मातीमध्ये सेंद्रिय कर्ब, स्फुरद, लोह, जस्त या अन्नद्रव्यांची कमतरता आढळून आली. ही कमतरता भरून काढण्यासाठी सेंद्रिय खतांचा तसंच हिरवळीच्या खतांचा वापर शेतकऱ्यांनी करावा यासह इतर खतांच्या मात्रांविषयी या आरोग्य पत्रिकांमध्ये शिफारसी करण्यात आल्या आहेत. त्याचा शेतकऱ्यांना चांगला उपयोग होतोय. शेतमाल लागवडीत बचत होऊन उत्पादकतेमध्ये वाढ होत असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. या जमीन आरोग्य पत्रिका शेतकऱ्यांना ऑनलाईन पाहण्यासाठी देखील उपलब्ध आहेत. सुप्रसिद्ध नाटककार, कवी आणि विनोदी लेखक राम गणेश गडकरी यांच्या जयंती. गोविंदाग्रज या टोपण नावानं त्यांनी मुक्तछंदात्मक आणि छंदपूर्ण अशा अनेक कविता केल्या. वाघवैजयंती हा त्यांचा एकमेव काव्यसंग्रह. बाळकराम हे नाव घेऊन विनोदी लेखन करताना त्यांनी नाट्यछटेपासून विडंबनापर्यंत विविध प्रकार हाताळले. मुलांसाठी कथालेखन करताना जोडाक्षरांचा वापर जाणीवपूर्वक टाळणारा गडकरींसारखा लेखक विरळाच. नाटककार म्हणून त्यांची कारकीर्द अजरामर ठरली. एकच प्याला, प्रेमसंन्यास, गर्भनिर्वाण, पुण्यप्रभाव, भावबंधन या नाटकांनी तत्कालीन समाजाचं यथार्थ चित्रण तर केलंच, पण आवश्यक तिथं डोळ्यात अंजन घालण्याचं कामही त्यांच्या नाटकांनी केलं. गडकरींनी उभी केलेली सिंधू, सुधाकर, तळीराम, घनश्याम, लतिका अशी अनेक पात्र रसिकांच्या भावविश्वावर कायमची कोरली गेली आहेत. पंढरपूर शहरातली अतिक्रमणं लवकरच हटवली जातील अशी माहिती विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी दिली. तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत पंढरपूर इथं घेतलेल्या बैठकीत ते बोलत होते. दुकानदार आणि लोकांनी केलेल्या अतिक्रमणांमुळे शहरात वाहतूक कोंडी होते. वारीच्या काळात भाविकांना याचा अतिशय त्रास होतो, त्यामुळे ही अतिक्रमणं लवकरच हटवू असं आश्वासन त्यांनी दिलं. तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत 65 एकर परिसराचा विकास करण्यात आला आहे, मात्र या कामांचा दर्जा चांगला नसल्याच्या तक्रारी आल्या असून या कामांची चौकशी केली जाईल असंही दळवी यांनी सांगितलं. मुंबई गोवा महामार्गावर आज पहाटे सावर्डे गावानजीक अवघड वळणावर खासगी लक्झरी बस उलटून झालेल्या अपघातात 3 जण ठार झाले तर 17 जण जखमी झाले आहेत. जखमींना डेरवण इथल्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. काही किरकोळ जखमींना उपचार करून सोडण्यात आलं आहे. ही बस मुंबईतल्या परळ इथून मालवणला जात होती. नाशिक शहरात आज पहाटे 5:30 झालेल्या भीषण अपघातात 3 महिला ठार झाल्या तर 1 महिला जखमी झाली. या महिलांच्या मोटारीला समोरून येणाऱ्या BMW गाडीनं जोरदार धडक दिल्यानं हा अपघात झाला. अहमदनगर जिल्ह्यात काल जोरदार वादळ आणि पाऊस झाला. या वादळामुळे अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली तर काही ठिकाणी घरावरचे पत्रे उडाले. जिल्ह्यात टाकळी ढोकेश्वर इथं वीज अंगावर पडून 1 तरुण ठार झाला तर 2 जण जखमी झाले. तसंच 5 मेंढ्याही मृत्यूमुखी पडल्या. या वादळी पावसामुळे जिल्ह्यात कांद्यासह आंबा पिकाचं मोठं नुकसान झालं आहे. आता जाणून घेऊयात हवामानाची स्थिती. विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. राज्यात सर्वात जास्त तापमान चंद्रपूर इथं 47.2° सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं. येत्या 36 तासात दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. याच काळात विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येईल असा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. आता पाहूयात ठळक बातम्या पुन्हा एकदा. आसाममध्ये ब्रह्मपुत्रा नदीवर बांधण्यात आलेल्या देशातल्या सर्वात लांब पुलाचं पंतप्रधानांच्या हस्ते झालं लोकार्पण. या पुलाला आसामचे सुपुत्र दिवंगत संगीतकार भूपेन हजारिका यांचं नाव देण्याची घोषणा. भिवंडी निजामपूर महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला स्पष्ट बहुमत. मालेगावमध्येही काँग्रेस आघाडीवर. पनवेलमध्ये भाजपाला घवघवीत यश. लोकप्रतिनिधी आणि जनतेमध्ये परस्पर संवाद आवश्यक, राष्ट्रपतींचं प्रतिपादन. आणि विकासाच्या मुद्द्यावर निवडून आलेल्या भाजपा प्रणित लोकशाही आघाडी सरकारला आज 3 वर्ष पूर्ण, त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर.